टीम च्या कॅप्टन या ठिकाणी यायचे आहे। तर सामना सुरू होतोय, आजच्या दिवसातील चौथा सामना असणार आहे। श्री गणेश घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध सामना खेळताना पाहायला मिळणार आपल्याला गजानन मुलुंड। अर्थातच गजानन मुलुंड मध्ये सलामीची जोडी मैदानात दाखल होते। बाबू सत्यप्रकाश निमेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। मिनेश पाटील गोलंदाजी मार्गावर। फलंदाजीसाठी सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू, तर नॉन स्ट्राइकला सचिन राणे। तर सामन्याला सुरुवात होते। चार षटकांचा सामना, चार गोलंदाज कंपल्सरी खेळवणं गरजेचं आहे। चार गोलंदाजांनी गोलंदाजी करणं गरजेचं आहे। पहिला चेंडू अतिशय सुंदर, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। जागेवर चेंडू थांबतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। नो बॉल, चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवल्याबद्दल दिला गेलेला नो बॉल होता। धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते। सचिन राणे सुरेख एक फटका सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। कव्हरच्या झोनमध्ये निघाला फटका आणि कित्येक दिवस म्हणजे गेली 15 वर्ष भटवडीचं नाव संपूर्ण मुंबईभरामध्ये घेऊन जाणारा हा खेळाडू कॅप्टन कूल म्हणून देखील ओळखला जातो सचिन राणे। चेंडू मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये जातो। आता एक धाव मिळेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर। उलटॉस पद्धत चेंडू, दिशा दिली चेंडूला, डिक्लेअर झोन मध्ये जाईल। आणि सचिन राणे सुरुवात जर पाहिजे झालं तर याच परिसरातील फ्रेंड सर्कल यंग वॉरियर्स राजा 11 भटवाडी असं करता करता मात्र असलपा दाखल झाला आणि तदनंतर मात्र चांगली कामगिरी त्याची याकडनं पाहायला मिळाली कित्येक वर्ष। आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू ठरवण्याचा प्रयत्न होता। सुर एक फटका समोरच्या दिशेने, सचिन राणे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय। चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार। आजच्या दिवसभरातील दुसरा चौकार पाहायला मिळतो सचिन राणेच्या बॅट मधून, एक नेत्रदीपक फटका कॅप शोधत यशस्वीला सचिन। तर गेली 15 वर्ष या भटवाडीचं नाव संपूर्ण मुंबईभरामध्ये मी का घेऊन जातो याची चुणूक या ठिकाणी दाखवतोय सचिन राणे। पहिले षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाव धावसंख्या झाली ती 9 धावा। बाबू आणि सचिन ही जोडी, षटक क्रमांक दुसरं, बॉलर नेम वैभव। व्हाईट बॉल सोयीर चेंडू घोषित केला जातोय पंच मिलिंद यांच्या माध्यमातून। धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते 10 धावांवर। पुन्हा एकदा सुरेख फटका मारला जातोय बाबूच्या बॅट मधून, गॅप शोधण्यात यशस्वी झाला। एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन राणे।
तुषार शिंदे शेटी आपला देखील या ठिकाणी हार्दिकचं स्वागत आहे. भटवाडी क्रिकेटमधील नामवंत फलंदाज त्यांनी म्हणून ओव्हरहाम क्रिकेटमध्ये देखील संपूर्ण मुंबईभर आपल्या भटवाडीचं नाव नेणारा खेळाडू तुषार शिंदे आपलं देखील हार्दिक स्वागत. स्वीटी सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. एक धाव मिळेल टॅप करतोय बाबू. एक धावीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. षटक क्रमांक दुसरं. तसे सुनील गावडे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हो सुरेख फटका सचिन राणेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दिशा दिली चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने आणि कॅप्टन कूल म्हणून देखील ओळखला जातो. मास्टर माइंड खेळाडू आहे आणि अस्सलपासारखा बलाढ्य संघ केली 15 वर्ष स्वतःच्या नेतृत्वाखाली चालवताना देखील पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेख फटका सचिन राणे. एक धाव पूर्ण. सुरेख फटका बाबूच्या बॅटमधून बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र अधिक वेगवान गतीचा हा चेंडू. 16 धावा धाव फलकावर. दोन षटके संपतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अजूनही दोन षटकं बाकी आहेत. कुठपर्यंत मजल मारली जाते गजानन मुलुंड संघाची पाहिजे आहे. सचिन राणे आणि सत्यप्रकाश यादव या दोघांच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. प्रेक्षकांनी मात्र आज पहिल्या सामन्यापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. आपापली जागा पकडून ठेवली आहे. मुंबईभरातून अंडरआर्म क्रिकेटचे सितारे त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्थक भटवाडीमध्ये दाखल झालेत. घाटकोपरमध्ये दाखल झालेत. विक्रम मोरे विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. सुरेख फटका मारला जातोय. लेट कटपतचा फटका आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. सुरेख फटका पुढे सरसावत मारला जातोय. क्षेत्रक्षक येतो चेंडू अडवतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केला जातोय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ हा अंडरआर्मचा खेळ आहे. छोटी छोटी मैदान आणि छोट्या छोट्या क्रीडांगणमध्ये मुंबईमध्ये यशस्वी झाला हा खेळ. एक धाव पूर्ण केले जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. 19 धावा धाव फलकावर. सुरेख फटका सचिन राणे आणि 2 धावा या फटक्यावर मिळतील. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक सचिन राणे दाखवतोय. चौफेर टोलेबाजी करतोय. आजच्या दिवसातील दुसरा चौकार तर त्याच्या बॅटमधून निघालाच परंतु अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय. आज मात्र लेग सापडताना पाहायला मिळते सचिनला. एक आणि स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. असफल ठरत आहेत सचिन आणि बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय. धावसंख्या धावफलक्यावर झाली ती 21 धावा.
21 धावा, धन्यवाद, 21 धावा धावफलकावर आणि फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय ओहराम क्रिकेटचा सितारा, ज्याने मात्र या वर्षीचा हंगाम जर पाहिला तर पुण्यामध्ये झालेली PTPL स्पर्धेमध्ये 4.25 लाख रुपयाची क्विड कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळाली होती आणि गेल्याच महिन्यात दुबई या ठिकाणी झालेल्या 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं कामगिरी नक्कीच मान त्यांनी मिळवला होता आणि मुंबईला म्हणजे जे विजेतेपद पारखं होतं, कारण पुण्याने 2 वेळा स्पर्धा जिंकल्या होत्या, मुंबई आतापर्यंत दुबईमध्ये जिंकली नव्हती, परंतु मुंबईला विजय मात्र त्या ठिकाणी मिळवून दिला. SKC गोवा मुंबई संघाने त्या ठिकाणी 22 लाखाची स्पर्धा जिंकली आणि त्यामध्ये ओमकार देसाईला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळाला होता. जितू मिथुन धावसंख्या धावफलकावर पाहिला मिळतात 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक आगळ्या वेगळ्या गोलंदाजी शैली पाहायला मिळते, 9 बॉल + 1 धाव मिळेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. ओमकार एक धाव पूर्ण केली जाईल, धावसंख्या वाढते, धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. सुर्रे एक फटका मात्र ओ तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या. समोरच्या दिशेने चेंडू टोलावतोय ओमकार आणि आणखी 1 धाव या ठिकाणी मिळेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. सुरेख फटका सत्यप्रकाश यादव याच्या बॅटमधून पाहायला मिळतो 2 धावांसाठी. सुरेख फलंदाजी बाबू, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. आणि 1 धावीने संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ओमकार. आणि आता मात्र सुर्रे एक चेंडू म्हणावा लागेल, पुढे सरसकट चेंडू मारायचा प्रयत्न होता असं पण ठरतोय आणि धावसंख्या झाली ती 29-30 धावांची आवश्यकता.
धन्यवाद। सलामीची जोडी मैदानात दाखल होते आहे, मिनेश पाटील आणि अक्षय। अक्षय आणि मिनेश पाटील, मिनेश ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतो। लेदर क्रिकेट रूट SMS या संघातून खेळताना आपण पाहत असतो। पवी आज कशा प्रकारची कामगिरी करतो? धावसंख्या 30 करायच्या आहेत, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतो तो बाबू सत्यप्रकाश यादव। गोलंदाजी मार्गवर 30 धावांची आवश्यकता। पहिला सामना जर पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावा केला होता जलसा संघाने। दुसऱ्या सामन्यामध्ये साई गणेश संघाने 12 धावा केल्या होत्या। तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार मालाड संघाने 37 धावा केल्या होत्या। आणि चौथ्या सामन्यामध्ये गजानन मुरुंड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 29 धावा केल्या आहेत। तर पाहूया हे आव्हान पार केलं जातंय की त्यांना रोखलं जात आहे। बाबू येतोय, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बाबू सत्यप्रकाश यादव। पार्ले बॉईज पार्ले या संघातून सातत्याने खेळताना आपण पाहत असतो। सुरेख फटका, बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवतो तो मिनेश पाटील। धावसंख्या 1, अकाउंट ओपन होतोय धावसंख्येचा। 30 धावांची आवश्यकता आहे। काही होऊ शकतं, क्रिकेटचा हा खेळ असा आहे ज्या खेळामध्ये तुम्ही केव्हाही काही होऊ शकतं। प्रेक्षकांची गर्दी आज शनिवारचा दिवस असताना देखील पाहायला मिळते आहे। मुंबईभरातून क्रिकेटचे रसिक या ठिकाणी येताना दिसत आहेत। सर्वांचं हार्दिक असं स्वागत, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। पुन्हा एकदा सुरेख फटका मिनेशच्या बॅटमधून निघाला फटका, धावसंख्या 1 वाढते, 2 जाऊन पोहोचते। 30 धावांचं लक्ष आहे, चेंडू आहे 24। सुरेख आणि कलात्मक फटका मिनेशच्या बॅटमधून एक धाव पूर्ण केली जाते। पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी घाई केली असती तर झाला देखील असता हा रन, परंतु कॉल दिला होता मिनेशने नको आणि एकाच धावर समाधान मानावं लागते। पहिल्या 3 चेंडूवर सुरेख फटकेबाजी करतोय तो मिनेश। नवीन बॅट्समन नाव वैभव। वैभव आणि अक्षय ही जोडी आहे। या जोडीवर दारोमदार असणाऱ्या आपल्या संघाची धावसंख्या 30 घेऊन जाण्याचं सत्यप्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत। मुंबईतील बलाढ्य संघ आणि त्या संघातील खेळाडूंना एकत्रित करून 16 संघांमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये चालू असणारी ही स्पर्धा अर्थातच BCL बॉक्स क्रिकेट लीग। सचिन राणे आणि पॅशन परसिस्टन्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा। सुदृढ चेंडू बॅकफुटला जात चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहतोय, निर्धाव चेंडू। व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित होतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धाव। हो सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी, आणखीन एका विकेटचं बदल पाहायला मिळतंय खेळाडू। अधिक वेगाने टाकणारा जाणारा हा चेंडू नो बॉल घोषित केला जातोय, प्लस एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील। धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 8 धावांवर जाऊन पोहोचते। या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण युट्यूबच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील दाखवलं जात आहे।
पंकज पंकज आणि वैभव सुरेख फटका मारला जातोय, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर। आता मात्र पुढे रिवर्स स्वीपचा फटका मारला जातोय, पंकजच्या बॅटमधून निघाला फटका, एक धाव मिळेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर। दोन षटकं संपतात, 12 धावा धाव फलकावर, अजूनही 18 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। गजानन मुलुंड वर्सेस श्री गणेश घाटकोपर। तर केसर येथे गोलंदाजी करण्यासाठी, केसर फ्रॉम मीरा रोड। तर मुंबईतील वेगवेगळ्या विभागातील खेळाडू एकाच संघात खेळताना पाहायला मिळत आहेत, ही खासियत आहे या स्पर्धेची, या स्पर्धेच्या माध्यमातून ही गोष्ट करण्यात आलेली आहे। तर दोन संघ घाटकोपरचे देखील खेळायला मिळतात, त्यामध्ये संपूर्णपणे घाटकोपरचे खेळाडू असतील, ज्यामध्ये जी फलंदाजी करणारा संघ आहे श्री गणेश। तर सुरेख चेंडू केसर याचा निर्धाव जातोय, अजूनही 18 धावांची आवश्यकता, 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। गजानन मुलुंड विरुद्ध श्री गणेश घाटकोपर। वाईट बॉल, तर चेंडू खेळण्याचा काही प्रयत्न झाला नव्हता, त्यामुळे धाव काढली असते तरी ती मिळाली नसते, कारण चेंडू तुम्ही खेळणं गरजेचं आहे। डेलिब्रेट पॅडिंग, एक धाव मिळेल, एका धावीने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या, अजूनही 16 धावांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये। तर यानंतर तन्मय वर्सेस जलसा मालाड, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉससाठी दोरी द्यायचंय, टॉस करायचंय, जलसा मालाड कर्णधार दोरी द्यायचंय या ठिकाणी, तन्मय दिवा केसर सुरेख चेंडू, जलसा आपला कर्णधार देखील पाठवायचा, प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। पंधरा धावा, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट या ठिकाणी केला जातोय आणि डायरेक्ट हिट स्टंपांवर अडवतो केसरचा हा डायरेक्ट हिट खेळाडू। तर या स्पर्धेसाठी BSNL देखील अधिकृत पुरस्कर्ते आहेत, BSNLच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूसाठी BSNLची सीम्स देण्यात येणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे। तर गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक असणार आहेत, संतोष येत आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटवर छाप सोडली आहे त्यांनी देखील, आणि त्यांच्या या चेंडूवर रिवर्स स्वीपचा फटका मारला जातोय, एक धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 16,
14 धावांची आवश्यकता 5 चेंडूमध्ये. गजानन मुलुंड संघाला विरुद्ध श्री गणेश संघाला विजयासाठी आवश्यकता असतील. हो सुरेख हा पद्धतीचा हा चेंडू चकला जात आहे, व्हाईट बॉल प्लस चकला जातोय फलंदाज, चकला जातोय कीपर, स्वैर चेंडू ठरतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 17 धावा. सुरेख गोलंदाजी, फ्लाइट दिली चेंडूला, उंची दिली, गती कमी केली, पुढे आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आणि बाद केलं जाते. जलसा मालाड कर्णधार आलाय का? जलसा मालाड कार्ला डोंगर में डीजे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा गती कमी केली, चेंडूला उंची दिली, पुढे खेळण्यासाठी आमंत्रित केलं, मागील चेंडूची झेरॉक्स काढावी की काय, त्याच पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. लगातार दुसरा खेळाडू मात्र माघारी पाठवला जातो आणि आता मात्र हॅट्रिकची संधी उपलब्ध झालेली आहे गोलंदाज मामा यांना, संतोष यांना. पाहूया हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली पहिली हॅट्रिक मिळवली जाते का. ओ सुरेख व्हाईट बॉल, स्वैर चेंडू पाहायला मिळतोय, चकवलं जात आहे, परंतु स्वैट चेंडू ठरतोय. हॅट्रिक पुन्हा एकदा उपलब्ध असेल केसर आणि एकोणीस. आणि विजयी होतोय गजानन मुलुंड, विजय संघाचं हार्दिक 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 असं अभिनंदन असणार आहे. मॅन ऑफ द मॅच तर दोघांची समसमान रन होते, परंतु एक विकेट जास्त घेतला गेला आणि तो सत्यप्रकाश यादवने घेतला. अर्थातच बाबू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो. मी अमित पाटील यांना विनंती करेल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे बाबू. देवी बेटी है कार्ला डोंगर में, देवी बैठी है कार्ला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. स्मैश स्मैश स्मैश. आने जाने वाले लोग कोई कुत्ता काटता है, कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कुत्ता काटता है, कोई बकरा काटता है. भैया का नाम तर चौथा सामना संपतोय, यानंतर होणारा सामना पाचवा सामना असेल. प्रत्येक संघाचा हा दुसरा सामना असणार आहे. जलसा मालाड आणि तन्मय दिवा दोन्ही संघ साखळीतील पहिला सामना पराभूत झालेले आहेत आणि आता मात्र पहिल्या विजयासाठी कोणता संघ पहिला विजय मिळवतोय ते मात्र या सामन्यात तुम्हाला कळणार आहे. तर ऐकण्यासाठी मी मात्र थोड्या वेळासाठी थांबतोय आणि क्रिकेटचे चाहते आमचे मित्र संदेजी पाटील यांना मात्र पुढच्या सामन्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय.